बँक ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. नीट पहा. तुम्ही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नीट पहा. हॅकर्स तुमच्या बँक अकाउंटमधील रक्कम काढून घेऊ शकतात. कशी बघा. डेबिट क्रेडिट कार्ड वापरताय, सावधान. तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे होतील गायब. SBI कार्डच्या नावानं ग्राहकांची फसवणूक. हे आहे SBI कार्ड नावाचं ऍप. त्यावर तुमचं खास वेलकम करणारा हा मेसेज. मात्र या ऍप आणि वेबसाईटवर विश्वास ठेवाल तर तुमची आर्थिक फसवणूक झालीच असं समजा. कारण हे ऍप आणि वेबसाईट दोन्ही बोगस आहेत. SBI कार्ड वापरणाऱ्यांना गंडा घालण्यासाठी हा नवा फंडा हॅकर्सनी शोधलाय. SBI बँकेतून बोलतोय, तुमचं KYC पूर्ण नाही, तुमचं पेमेंट बाकी आहे अशी पतावणी करून ग्राहकांना या वेबसाईटवर नोंदणी करण्यास भाग पाडलं जातं आणि त्यानंतर होते तुमची फसवणूक. तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती हॅक होते. तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढून घेतले जातात. खात्यात पैसे नसले तरी क्रेडिट कार्डवरून खरेदी केली जाते. अगदी क्रेडिट कार्ड डिटेल्स वापरून कर्जही उचललं जातं. एकट्या नाशिक शहरात गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या तब्बल 800 तक्रारी दाखल झाल्या आहेत. राष्ट्रीयकृत तसंच खासगी बँकेच्या ग्राहकांचीही फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सायबर क्राईम विभाग चक्रावून गेलाय. सदरचा प्रकार सध्या सगळ्याच बँकांच्या बाबतीत घडत असून फिशिंग वेबसाईट तयार करण्यासाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर केला जातो, जे की पूर्णतः मोफत आहे. या मोफत लिंकचा वापर करून फ्रॉडस्टर व्यक्ती फ्रॉड्युलंट लिंक तयार करतात विविध बँकांच्या नावाने, आणि त्याच बँकांच्या नावाने संबंधित ग्राहकांना मेसेज करून त्यांच्याकडून माहिती मिळवली जाते. दरम्यान बँकेची अधिकृत वेबसाईट आणि ऍपची शहानिशा केल्याशिवाय कोणतीही माहिती शेअर करू नका असं आवाहन आता तज्ज्ञांनी केलंय. कुठल्याही प्रकारचा असा फोन आला तर संबंधित बँकेत जावं आणि क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन विचारावी. कुठल्याही वेबसाईट ओपन करायच्या आधी ती वेबसाईट अधिकृत बँकेची आहे का ही चेक करावी. एखाद्या गोष्टीच्या अज्ञानामुळे या आधीही लोकांची आर्थिक फसवणूक व्हायची, मात्र आता सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून अगदी उच्च शिक्षित लोकांनाही आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढलेत. त्यामुळे डिजिटल व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. योगेश खरे, Zee24 नाशिक. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24.